नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरनाळे किसान मंचा यूट्यूब चॅनल मी आपलं हर्ष स्वागत करतो। तर पुनश्चा आपण आपल्या एका पिंपरीच्या विषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे। आता पिंपरीची जी सध्याची स्टेज आहे त्याच्या आकोडे काढणे म्हणतात। आता आकोडे काढणे म्हणजे काय हे तुम्हाला मी आधी सांगतो, ते लक्षात घ्या। आकोडे काढणे म्हणजे काय होते की तुम्हाला बघा, पिंपरीमध्ये जे पिंपरी निघण्यास सुरुवात होते ही अशा प्रकारे याला आकोडे काढणं म्हणतात। आता ही सध्याची स्टेज आहे पिंपरीमध्ये, तुम्हाला दिसत आहे लहान लहान पिंपऱ्या लागलेला आहे, तर यालाच आकोळे काढण्याची स्टेज म्हणतात, जेणेकरून त्याच्यामधून पिंपरी निघून येते। आता आपल्याला काय करायचं आहे, हेच पिंपरीमध्ये आकोळे काढण्याचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे। त्याच्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला नियोजन सांगणार आहे की कशाप्रकारे आपण पिंपरीचे आकोळे काढू शकतो। आता आकोळे काढणे म्हणजेच पिंपरी लागणे, पिंपरी लागल्यामुळे आपले उत्पन्न वाढते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल की आपण आकोडे काढण्यासाठी काय नियोजन केलं गेलं पाहिजे। आता तुम्हाला माझ्या मागे पिंपरीचा प्लॉट दिसत आहे, आपण याच्यावरती काय करणार आहे की त्या औषधांचा फवारणी केला त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळाला आहे। तर मी तुम्हाला काही औषधं सांगतो जे आपल्याला पिंपरीमध्ये आकोडे काढण्यासाठी जरुरी आहे या सध्याच्या परिस्थितीमध्ये। तर ते लक्षात घ्या, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जर का आकोडे काढायचे आहेत पिंपरीमध्ये, त्यासाठी आपण काय करायला पाहिजे की त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते फॅन्टॅक प्लस घेतलं गेलं पाहिजे। फॅन्टॅक प्लसचा डोस तुम्हाला सांगतो ते आहे 15 ml आपला फॅन्टॅक प्लस घेतलं पाहिजे। ते पण जर का नाही भेटलं तर विंचविन नाव आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, हे पण जर का आपण मारलं तर यातनं पण आपल्याला चांगल्या प्रकारे आकोळे फोडलेले दिसतात। तर त्याचं प्रमाण आहे 10 ml घ्यायचं आहे। त्याच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, एखादं मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायचं आहे, जसं की BSF25 तुम्हाला चांगलं सांगतो, जसं की TMX2, तर हे आपल्याला 25 ग्रॅम प्रति पंप टाकायचं आहे। त्याच्यासोबत काय करायचं आहे की आपल्याला एक बुरशीनाशक टाकायचं आहे। बरेच सतत पाऊस पडल्यामुळे काय होते, बुरशीचा प्रसार पण वाढत राहतो। त्या बुरशीचा प्रसार थांबवण्यासाठी आपलं एक चांगलं बुरशीनाशक ते म्हणजे रोको हे घ्यायचं आहे। आपल्याला 30 ते 40 ग्रॅम प्रति पंप आपल्याला टाकायचं आहे। त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे, कीटकनाशकमध्ये आपण क्लोरोसायपर असलेलं हे आपल्याला घ्यायचं आहे, त्याचं आपल्याला फक्त 30 ml टाकायचं आहे। जर का आपण अशा प्रकारे आपल्या पिंपरीमध्ये फवारणी घेतली, जसं की फॅन्टॅक प्लस म्हणा किंवा इंच्यू म्हणा किंवा मायक्रोन्यूट्रिएंटसोबत रोको आणि क्लोरो याची जर का फवारणी केली तर आपल्याला पिंपरीमध्ये नक्कीच फायदा मिळेल। तुम्हाला पिंपरीमध्ये चांगल्या प्रकारे आकोळे दिसतील व आपल्या पिंपरीचं उत्पादन वाढेल। तर तुम्हाला दिसत आहे आकोळे, मी पुन्हा दाखवून देतो। तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपरीचं नियोजन करा व त्याला चांगल्या प्रकारे आकोळे फोडवा। आणि जे शेतकरी माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील, पिंपरीबद्दल नवनवीन माहिती घेण्याकरता त्यांनी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।